गणपति बाप्पा मोरिया महाराष्ट्र नवनिर्माण सेना महाडतर्फे सर्व गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक श्री चेतन दादा उतेकर, दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष मनसे. कोहिनूर मित्र मंडळाच्या खास महिलांसाठी आयोजित विशेष महाआरतीसाठी सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सौ स्नेहल जगताप कामत यांची विशेष उपस्थिती लाभली होती. विस्टासंगे फेरफटका महाडच्या सार्वजनिक गणेश उत्सवाचा या निमित्ताने आपण कोहिनूर मित्र मंडळाच्या महाडचा राजाला खास भेट दिली. महाडच्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी भव्य दिव्य देखाव्यासाठी प्रसिद्ध असणारे मंडळ म्हणजे कोहिनूर मित्र मंडळ होय. संस्थापक अध्यक्ष बिपिन भामुनकर यांच्या प्रयत्नाने गेली 24 वर्षे अखंडपणे मंडळामार्फत अत्यंत उत्साहात हा गणेशोत्सव साजरा केला जात आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन या मंडळाने आपली लोकप्रियता महाड शहरासह संपूर्ण तालुक्यात निर्माण केली आहे. प्रत्येक दिवशी महाआरतीसाठी विशेष निमंत्रित समूहाला मान दिला जातो. यातील एक दिवस हा खास महिलांसाठी राखीव असतो. या निमित्ताने सोमवार दिनांक 25 सप्टेंबर रोजी खास महिलांसाठी महाआरतीचे आयोजन करण्यात आले होते. स्वर्गीय आमदार माणिकराव जगताप यांच्या सुकन्या महाड नगरीच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सौ स्नेहल जगताप कामत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही महाआरती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या समवेत मनसेचे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर यांच्या सौभाग्यवती सौ उर्मिला उतेकर, माजी नगरसेविका सौ आरती साळुंखे, सामाजिक कार्यकर्त्या सौ नीता शेठ, डॉक्टर रश्मी शेठ, भाजप महिला मोर्चाच्या सौ नमिता दोसी, सौ चांदलेकर, सौ गीतांजली मोरे इत्यादी मान्यवर देखील सहभागी होते. महाडचे तहसीलदार महेश शितोळे यांची देखील यावेळी खास उपस्थिती लाभली. बिपिन भामुनकर यांनी स्नेहल जगताप यांच्यासह सर्व निमंत्रितांचा यथोचित सत्कार व सन्मान केला. यावेळी आपले प्रतिनिधी चंद्रहास नगरकर यांनी बिपिन भामुनकर यांच्याशी खास बातचीत केली. नमस्कार. विष्टासंगे फेरपटका गणेशोत्सवाचा या सत्रामध्ये आपण आलो आहोत आज कोहिनूर मित्र मंडळाच्या महाडच्या राजामध्ये. आणि हे मंडळ सातत्याने दैदीप्यमान कामगिरी करत असतानाच संस्थापक अध्यक्ष बिपिनदादा भामुनकर हे आज आपल्यासोबत आहेत. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत हा 24 वर्षाचा, आज मंडळाला 24 वर्ष झाले आणि ह्या 24 वर्षाचा त्यांचा प्रवासाविषयी त्यांच्याकडनं थोडक्यात जाणून घेऊया आणि यावर्षी त्यांनी कोणता देखावा केलेला आहे याविषयी पण आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार दादा, विष्टा न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. कोहिनूर मित्र मंडळ हे एक महाडमधील नावाजलेलं मंडळ आहे. आज 24 वर्ष तुम्ही सातत्याने अविरतपणे महाडचा राजा हे महाडकरांसाठी एक आता श्रद्धेचं स्थान निर्माण केलेलं आहे, तर याविषयी काय सांगाल आणि यावर्षी आपण कशा पद्धतीने काम करतो आणि काय देखावा? प्रथमतः समर्थाने म्हटलेलं आहे, सामर्थ्य आहे चळवळीचे, जो करील तयाचे, पण अधिष्ठान पाहिजे भगवंताचे. यांच्या उक्तीप्रमाणे आज आम्ही महाड नगरीमध्ये महाडच्या राजा कोहिनूर मित्र मंडळ याच्या माध्यमातून 2000 साली स्थापना केली. आणि स्थापना केल्यानंतर ह्या रायगड परिसरातल्या जो काही शेतकरी बांधव आहे, अति दुर्गम भाग आहे, मोठमोठे देखावे बघण्यासाठी त्यांना मुंबई पुणे या ठिकाणी जावं लागत होतं. परंतु आम्ही ठरवलं की सर्वसामान्य माणसाला, शेतकरी वर्गाला इथेच मोठे देखावे बघायला मिळतील. म्हणून आम्ही ऐतिहासिक, सामाजिक आणि पौराणिक असे देखावे मोठमोठे चांगल्या पद्धतीने उभारतो. आणि हे उभारत असताना या महाडच्या राजेची एक ख्याती आहे, हाकेला धावणार नाही नवसाला पावणारा. आता तो या आपण पाहिले या उत्तुंग जी काही गर्दी दिसते याचा अर्थ तो अनेक लोक इथं येऊन सातत्याने नवस बोलत आहेत, आपली गाराणे गात आहेत. गेली 24 वर्ष हे मंडळ सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत आहे, मग एड्स निर्मूलन असेल, करोनामध्ये असेल, इतर ह्या सामाजिक ठिकाणी ते काम करत आहेत. मला सांगावं असं वाटते की यावर्षी आम्ही तिरुपती बालाजीचा प्रकटन देखावा सादर केलेला आहे. त्याचं कारण असं की लोक तिरुपतीला जातात, परंतु कशासाठी जातात? आपला जो पंढरपूरचा जो काही विठोबा आहे तो दक्षिणेला कसा गेला, याचं खऱ्या अर्थानं प्रकटन आम्ही ह्या देखाव्याच्या माध्यमातून दाखवले की जेणेकरून प्रत्येक माणसाला समजलं पाहिजे तिरुपती बालाजीला आपण का जातो, तो कुठून आले, कसे आले हे देव, कसे गेले, याचा चांगला देखावा आम्ही सादर केलेला आहे. आणि सर्व गणेश भक्तांना मी पुन्हा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो. हे आमचं 24 वर्ष आहे, पुढचं 25 वर्ष आहे, पुढचं 25 वर्ष आणखीन दैपमान असं चांगल्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला जाणार आहे. निश्चितच दादा, तुम्हाला पुढील वाटचालीसाठी विष्टा न्यूज मराठीकडनं शुभेच्छा. विष्टा न्यूजच्या पुढल्या भागात आपण नवीन गणेशोत्सवाकडे जाऊया.
आणि नक्कीच भेटूया. विस्टा न्यूज मराठीसाठी चंद्रहास नगरकर, महाड, रायगड. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.